एका बाजूला पुण्यात कोरोना वाढीचा वेग मंदावत असण्याचा दावा करण्यात आला असला तरी स्मार्ट सिटी मार्फत केला जात असतानाच शहरात हा वेग अन्य शहरांच्या तुलनेत खूपच अधिक असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय पथकानं अधोरेखित केलं आहे। त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अन्य शहरात 23 चाचण्या केल्यानंतर एक बाधित सापडतो, मात्र पुण्यात हे प्रमाण फक्त 9 चाचण्यांमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे। देशातील 4 राज्यांमधील कोरोना परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक पाठवण्यात आलं होतं। नुकतीच या पथकानं राज्यातील मुंबई आणि पुणे या शहरांना भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला। पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकानं पिंपरी चिंचवड, बारामती, स्थलांतरित मजुरांच्या छावण्या, भाजीपाला मार्केट, रेशन दुकाने, जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, महापालिकेचे नियंत्रण कक्ष आणि हॉस्पिटलची पाहणी केली। या पथकानं सादर केलेल्या अहवालाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे माहिती घेण्यात आली होती। पुण्यात रुग्णवाढीचा तिप्पट होण्याचा वेग हा 7 दिवसांचा आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।